नमस्कार मित्रांनो आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतो आहोत आपला बा इयत्ता बारावी पेपर थ्री इलेक्ट्रिकल मशीन याचा पहिला धडा सुरू आहे थ्री फेज ट्रान्सफॉर्मर यातला आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरची उजळणी केली होती आणि आता आपण थ्री फेज ट्रान्सफॉर्मरचा अभ्यास करणार आहोत थ्री फेस ट्रान्सफॉर्मरची रचना कशी असते बघा याची रचना सिंगल फेज ट्रान्सफॉर्मरप्रमाणेच याच्यामध्ये एक लॅमिनेटेड कोअर असते आणि त्या कोअरवरती प्रायमरी आणि सेकंडरी वाइंडिंग गुंडळलेल्या असतात याच्यामध्ये दोन प्रकारचे ट्रान्सफॉर्मर असतात कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी आपण आकृत्या दाखवल्या आहेत कोअर टाईप ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज चा आणि थ्री फेजचा कसा असतो ते आणि तसंच शेल टाईप ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज आणि थ्री फेजचा कसा असतो ते तुम्हाला या आकृतीत दिसेल तर अशा प्रकारे ट्रान्सफॉर्मरची रचना केली असते कोअरची त्यानंतर ट्रान्सफॉर्मरच्या ज्या वाइंडिंग्ज असतात त्या वाइंडिंग दोन प्रकारच्या आहेत सिलेंड्रिकल वाइंडिंग आणि सँडविच टाईप वाइंडिंग तर कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये जी वाइंडिंग असते ती असते ही अशी सिलेंड्रिकल टाईप वाइंडिंग या आकृतीत आपल्याला दिसते ही सिलेंड्रिकल टाईप वाइंडिंग असते कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये आणि दुसरी असते सँडविच टाइप वाइंडिंग जी असते आपली शेल टाइप ट्रान्सफॉर्मरमध्ये तर ह्याच्यात आपल्याला दिसते की कोअरमध्ये वाइंडिंग कोअर टाईप वाईंडिंग ट्रान्सफॉर्मरमध्ये कशी वाइंडिंग केली असते आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये कशी वाइंडिंग केली असते कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये वाइंडिंग करताना जो ट्रान्सफॉर्मरची कोअर असते या ठिकाणी कोअर दिसते तुम्हाला तर ह्या कोअरच्या जवळ लो वोल्टेज वाइंडिंग एल व्ही वाइंडिंग आणि त्याच्यापासून लांब एच व्ही वाइंडिंग अशा पद्धतीने गुंडाळलेले असते तर शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये एल व्ही वाइंडिंग नंतर एच व्ही वाइंडिंग नंतर परत एल व्ही वाइंडिंग अशा पद्धतीने वाइंडिंग गुंडाळलेली असते त्यानंतर आता पुढचा टॉपिक आपला ट्रान्सफॉर्मरची रचनामधलंच आपल्याला ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन बघायचं आहे तर ट्रान्सफॉर्मरचे कन्स्ट्रक्शनची ही आकृती तुम्हाला दिसते याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे पार्ट्स आहेत याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मरची कोअर आहे त्यानंतर वाइंडिंग्स टर्मिनल्स आणि बुशिंग्स ट्रान्सफॉर्मरची टाकी त्यानंतर ट्रान्सफॉर्मर ऑइल कन्झर्वेटर ब्रिदर एक्सप्लोजन व्हेंट बुकॉज रिले आणि रेडिएटर थर्मोमीटर ऑइल फिल्टर प्लग आणि ऑइल लेवल इंडिकेटर हे वेगवेगळे पार्ट आहेत ट्रान्सफॉर्मरचे आता आपण या पार्टची माहिती बघूया तर पहिला भाग आपला ट्रान्सफॉर्मरची कोअर तर जसं मी आधी सांगितलं की ही कोअर जी असते ही लॅमिनेटेड कोअर असते बघा इथे तुम्हाला दिसते ही सिलिकॉन स्टीलपासनं बनवलेली लॅमिनेटेड कोअर असते म्हणजे अशा पातळ पट्ट्या असतात ई आकाराच्या आणि आय आकाराच्या अशा पत्या पट्ट्या असतात पात्राच्या आणि त्या एकमेकांना जोडून या ठिकाणी लॅमिनेटेड कोअर तयार केले जाते हाय सिलिकॉन स्टील पासून बनलेली लॅमिनेटेड कोर असते आणि हिचं काम काय असतं तर वाइंडिंगला आपल्या सपोर्ट देणं आणि वाइंडिंग मधलं जे काही मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्याच्यासाठी पाथ तयार करणं ज्याच्या त्यामुळे या मार्फत मॅग्नेटिक फ्लक्स हे सगळीकडे पसरतं त्यानंतर ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग आता जसं आपण अगोदर बघितलं की वाइंडिंग ज्या आहेत त्या सिलेंड्रिकल प्रकारच्या किंवा सँडविच प्रकारच्या वाइंडिंग असतात तर त्या इथे दिसतात आकृतीमध्ये कोअर टाईप ट्रान्सफॉर्मरसाठी केलेली सिलेंड्रिकल वाइंडिंग आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर साठी केलेली सँडविच टाईप वाइंडिंग अशा पद्धतीने त्यांची रचना असते केलेली या ट्रान्सफॉर्मरच्या जोडणी करता टर्मिनल्स आणि बुशिंग्स असतात ज्यांच्या मदतीने ट्रान्सफॉर्मरला सप्लाय दिला जातो तर ट्रान्सफॉर्मरच्या आतमध्ये जी प्रायमरी आणि सेकंडरी बँडिंग आहे तिचे टोकं हे या टर्मिनलला आणून जोडलेले असतात आणि ज्यांना आपण सप्लाय देतो किंवा ट्रान्सफॉर्मरच्या सेकंडरीमधन आउटपुट घेतो जर समजा आपल्या ट्रान्सफॉर्मर उच्च क्षमतेचं असेल तर त्याला बुशिंग वापरलेलं असतात हे बुशिंग पोरसिलिनचे असतात आणि जास्त दाबाच्या ट्रान्सफॉर्मरसाठी ऑइल फिल्ड बुशिंगसुद्धा वापरल्या जातात पुढचा पार्ट आपला आहे तो म्हणजे ट्रान्सफॉर्मरची टँक किंवा टाकी ज्याच्यामध्ये आपण आपले वाइंडिंग केलेली जी काही के कोवर आहे ती कोवर टाक ठेवतो आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर ऑइल ओढतो ज्याच्या जे आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या कुलिंगचं काम करतं आता ट्रान्सफॉर्मर ऑइल म्हणजे काय असतं तर हे एक खनिज तेल असतं मिनरल ऑइल जे आपण ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरतो आणि याचा उपयोग हा ट्रान्सफॉर्मरच्या आतल्या भागांना इन्सुलेशनचं काम करण्यासाठी आणि कुलंट म्हणून केला जातो कुलंट म्हणून म्हणजे काय तर आतमधलं जे काही कोअर आहे आणि वाइंडिंग आहे ती ट्रान्सफॉर्मरवरती लोड आल्यामुळे तापते तर अशा वेळेला तिला थंड करण्यासाठी ट्रान्सफॉर्मर ऑईल आपल्याला मदत करतं हे ट्रान्सफॉर्मर ऑईल कसं असलं पाहिजे तर याची डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ चांगली पाहिजे त्यानंतर हे ऑईल स्वच्छ आणि धुळीपासून मुक्त पाहिजे याच्यामध्ये आर्द्रता म्हणजे मॉइश्चर याच्यामध्ये बिलकुल नको पाहिजे ओलसरपणा हा नको पाहिजे ऑइल मध्ये त्यानंतर जर समजा मध्ये काही स्पार्क झाला तर तो या ऑइलमुळे विझवला गेला पाहिजे आणि याचा फ्लॅश पॉईंट जो आहे तो एकशे चाळीस डिग्रीपेक्षा जास्त पाहिजे म्हणजे याचा जो जळण्याचा तापमान आहे ते एकशे चाळीस डिग्रीपेक्षा जास्त असलं पाहिजे या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते की हे ट्रान्सफॉर्मर ऑइल या ठिकाणी असतं आणि ते या रेडिएटर मार्फत थंड केलं पुढचा आपला पार्ट येतो म्हणजे कॉन्झर्वेटर हे कॉन्झर्वेटर ही एक छोटी टाकी असते जी ट्रान्सफॉर्मर टँकला बुकॉज रिलेच्या मार्फत जोडली असते हा बुकॉज रिले इथे आहे बुकॉज रिलेमार्फत ही टाकी ट्रान्सफॉर्मरच्या टँकला जोडली असते आणि या टाकीवरती ऑइल लेवल इंडिकेटर बसवलेला असतो आता या टाकीचं कार्य काय का तर ट्रान्सफॉर्मर ऑइल ज्यावेळेला गरम होईल तर ते ऑइल प्रसरण पावतं आणि ते प्रसरण पावलेला ऑइल जर का त्याला जागा नाही मिळाली तर आपली ट्रान्सफॉर्मरची टँक ही फुटू शकते तर तसं नको व्हायला पाहिजे म्हणून इथे कॉन्झर्वेटर टँक असतो आणि या कॉन्झर्वेटरमध्ये ऑइलला प्रसरण पावण्याकरता थोडी जागा असते या ठिकाणी इथे जी एअर सांग दिसते आहे या ठिकाणी ऑइलला पसरण्यासाठी जागा असते आणि त्यामुळे ऑइल जेव्हा गरम होतो ते या कॉन्झर्वेटर टँकमध्ये येतं आणि ऑइल थंड झाल्यानंतर ते कॉन्झर्वेटर टँकमधून परत ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये परत जातं तसंच या कॉन्झर्वेटर वरतीच टेम्परेचर इंडिकेटर असतं आणि ब्रिदर लावलेला असतो आपल्याला ऑइलचं तापमान करण्याकरता आणि हे हवाला बाहेर जाण्याकरता ब्रिदर असतो लावलेला आणि ऑइलचं तापमान करण्याकरता टेम्परेचर इंडिकेटर असतं ऑइल लेवल इंडिकेटर असतं आता पुढचा पाठ आपला ब्रिदर जो आत्ताच तुम्हाला मी सांगितला तर ह्या कॉन्झर्वेटरमध्ये uh, जी हवा येते या ठिकाणी हवा जी येते जेव्हा ऑइल भरलं जातं त्यावेळेला हवा या ब्रिदर मार्फत बाहेर जाते आणि जेव्हा हे ऑइल थंड होऊन परत जातं त्यावेळेला हवा ब्रिदर मार्फत आत खेचली जाते तर हे ब्रिदर जे असतं हे सिलिका जेलचं बनवलेलं असतं आणि ते निळसर रंगाचं असतं आणि ज्यावेळेला हवा आत खेचली जाते त्यावेळेला हवेमधली आर्द्रता शोषून घेण्याचं काम हे ब्रिदर जे ब्रिदर या ब्रिदरमध्ये जे सिलिका जेल असतं निळसर रंगाचं ते करतं आणि जेव्हा ब्रिदरमधून ती हवा खेचल्या जात असते तिची आर्द्रता या सिलिका जेलमार्फत शोषून घेतली जाते त्यावेळेला सिलिका जेलचा रंग बदलतो आणि तो असा पांढरा किंवा गुलाबी असा होतो निळसर रंग त्याचा बदलतो आणि त्यावेळेला आपल्याला कळतं की आपलं ब्रिदरमधलं सिलिकाल जेल जे आहे ते आता बदलण्याची वेळ आलेली आहे तसंच या ब्रिदरच्या तोंडाशी एक फिल्टर जाळी बसवलेली असते ज्याच्यामुळे इतर धूळ किंवा कचरा हा मध्ये जात नाही त्यानंतर आपला पुढचा पार्ट जो आहे ट्रान्सफॉर्मरचा तो आहे एक्सप्लोजन व्हेंट हा एक्सप्लोजन व्हेंट जो आहे तो ट्रान्सफॉर्मरच्या टँकच्या कवरला बसवलेला एक पाईप असतो ज्याला एक पात्र पडदा बसवलेला असतो आणि जर समजा ट्रान्सफॉर्मरमध्ये काही दोष निर्माण झाला ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली आणि आपल्या मध्ये सुद्धा जे काही आतमधला दा दाब निर्माण झाले तो शोष कॉन्झर्वेटर टाईममुळे सुद्धा वाचत नाही आहे तर अशा वेळेला ट्रान्सफॉर्मर फुटण्याची शक्यता असते तर हा जो वाढलेला दाब आहे तो ह्या एक्सप्लोजन द्वारे कमी केला जातो हे एक्सप्लोजन व्हेंट फुटतं आणि ट्रान्सफॉर्मरचं टॅक ट्रान्सफॉर्मरच्या टँकचं संरक्षण केलं जातं त्यानंतर बुकॉज रिले हा एक हे पण एक संरक्षक साधन आहे आणि जर समजा ट्रान्सफॉर्मरमध्ये काही गॅसेस निर्माण झाले ऑइलमध्ये काही दोष निर्माण झाले आणि त्याच्यापासून काही गॅसेस तयार झाले तर हे गॅसेस बुकॉज रिलेमार्फत कॉन्झर्वेटरकडे राहतात आणि त्यावेळेला बुकॉज रिलेमधला स्विच ऑपरेट होतो आणि अलाम लागतो आणि आपल्याला कळतं की ट्रान्सफॉर्मरमध्ये दोष निर्माण झालाय ट्रान्सफॉर्मरचा जो पुढचे पार्ट आहे ते रेडिएटर तर रेडिएटर तुम्हाला मी आधीच सांगितलं की याच्यामध्ये ऑइल गरम झालेलं ऑइल जे असते ते रेडिएटरमध्ये जातं आणि रेडिएटरचे रचना जी असते ती ट्यूब सारखी असते त्यामुळे त्या ऑइलचं क्षेत्रफळ वाढतं आणि ते ऑइल थंड व्हायला मदत होते आणि असं थंड झालेलं ऑइल हे परत ट्रान्सफॉर्मरच्या टँकमध्ये परत जातं त्यानंतर थर्मामीटर असतो जो आपल्याला ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलचं टेम्परेचर दाखवतो त्यानंतर ऑइल फिल्टर प्लग असतो जो ट्रान्सफॉर्मरचा ऑइल गाळून घेतो आणि मग ते ऑइल कॉन्झर्वेटरमध्ये जातं तसंच ऑइल लेवल इंडिकेटर असतो जो कॉन्झर्वेटरवरती ऑइलची लेवल आपल्याला दाखवतो की ऑइल किती आहे आणि क कमी झालं आहे किंवा जास्त आहे तर या पद्धतीने आपल्याला ट्रान्सफॉर्मरचे वेगवेगळे पार्ट्सची माहिती मिळाली आहे आता ट्रान्सफॉर्मरचे जे, जे कनेक्शन आहेत त्याच्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया आणि त्याची माहिती घेऊया तोपर्यंत धन्यवाद